in order to apply the KVL for the third loop, we have to consider the direction which is already assumed by us. Okay, so I hope all of you solve this numerical. Till we will continue with this numerical once again, because of it is very important numerical. Okay, so tell me, any one of you, have you found that equation for the third loop? Yes, tell me. Yes, tell me. Equation for third loop. Yes. Yes, tell me. Yes. See over here, I have written minus I3 R3 minus E2 minus into bracket my I3 minus I2 into R5 is equal to 0. Okay. I hope all of you clear this equation. Yes or no? Yes. Yes. Am I audible to you? Yes. Please reply me. Yes. Awaaz yetoy ka re maza? Yes, sir. Okay. तुम्ही थर्ड लूप साठी केव्हीएल अप्लाय केलाय का? Yes. जर केला असेल तर तुमचं आन्सर व्हेरीफाय करा. फर्स्ट आपण केव्हीएल असा लिहू शकतो थर्ड लूप साठी. ठीक आहे, त्याला रिअरेंज केल्यानंतर बघा, मायनस I3 R3 मायनस E2 मायनस साइन न मध्ये मल्टीप्लाय करा, R5 न पण मध्ये मल्टीप्लाय करा. I3 इंटू R5 मायनस साइन मध्ये येईल जसं तसं, मायनस मायनस प्लस I2 R5 ओके इक्वल टू 0. इफ वी ऑब्झर्व दिस इक्वेशन, आय एम स्लाइडिंग माय एरो पॉइंटर. Over here, by observing this equation, okay, you will found that there is no terms for the I1. Okay, that's why I have considered it as a 0 into I1 plus 4 I2. Okay, 4 I2, R5 which resistance I have submitted over here. Okay, R5 ची व्हॅल्यू आहे बघा 4. ओके, सो 4 I2 मायनस I3 R5 मायनस I3 R5. ओके, या दोघांची कंबाईन केलेलं आहे इथं 7 I3, म्हणजे R5 ची व्हॅल्यू आहे 5 आणि R3 ची व्हॅल्यू आहे 2. 2 प्लस 5 म्हणजे 7. ओके, इथे बघा R3 ची व्हॅल्यू सॉरी 3 आहे आणि R5 ची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे 4 प्लस 3 7. ओके, म्हणजे या टर्म्स आपण ऍडिशन करू शकतो. बघा, मायनस I3 R3 मायनस I3 R5, R5 ची व्हॅल्यू 4 ओहम, R3 ची व्हॅल्यू 3 ओहम. मायनस मायनस यांची ऍडिशन पण काय येईल, मायनस येईल, म्हणजे मायनस 5 प्लस मायनस 3 याचं ऍडिशन येतं मायनस 7. ओके, दॅट्स वाय आय हॅव रिटन ओव्हर हियर मायनस 7 I3 इज इक्वल टू 6. ओके, आय होप ऑल ऑफ यू दिस हॅव यू गॉट ऑर नॉट, टेल मी. तुम्हाला कळते ना इक्वेशन आपण कसं लिहिलं? यस 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 सर. यस सर. आपण हा 0 का घेतला इथं? कारण I1 ची एकही टर्म या इक्वेशन मध्ये नाहीये. 0 समथिंग म्हणजे 0, याची व्हॅल्यू 0 असणार आहे. ठीक आहे, पण आपण कशासाठी घेतोय, कारण आपल्याला क्रॅमर्स रूल युज करायचा आहे. हे तीन इक्वेशन होतात बघा, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन 3 आहेत, मग आपण ते सहजासहजी सोडवू शकत नाहीये, किंवा कॉम्प्लिकेटेड लेंदी प्रोसेस असते ती, त्याच्याऐवजी आपण क्रॅमर्स रूल युज करतो, म्हणजे मॅट्रिक्सचा युज करून आपण I1 I2 I3 च्या व्हॅल्यू काढत असतो. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो बोला बोला.
हेलो हाँ बोला ना बोला आवाज येतो बोला हाँ सर ती तो पहले है जब सर आई आर निगेटिव मन ले सर ही पॉजिटिव पाहिजे ना डायरेक्शन नुसार कुठे म्हणताय तुम्ही पहिला नाही का ती मायनस आय थ्री आर थ्री मायनस ई टू मायनस हाँ आता इथं आपण तुम्ही डायरेक्शन बघा ना इथं कसं जातोय आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे असं फिरतोय ना आपण आलं तुमच्या लक्षात हे बघा आपण असं फिरतोय या लूप मध्ये ठीक आहे मग ही इथं पॉझिटिव्ह कडून आपण कुठे चाललो त्याच्या निगेटिव्ह कडे चाललो म्हणजे बॅटरी टर्मिनल काय असणार आहेत पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह म्हणजे ईएमएफ सोर्स आपल्याला कसा घ्यायचा आहे निगेटिव्ह म्हणून मी इथं काय केलंय बघा निगेटिव्ह घेतलाय मायनस ई टू समजतंय आणि सर आय आर सर मग पॉझिटिव्ह पाहिजे डायरेक्शन ऑपोजिट म्हणलो कोणता कोणता आय आर ही आय थ्री मायनस आय थ्री आर थ्री इथला आर थ्री इंटू आय थ्री आता बघा जी करंट कुठे एंट्री करते इथं बरोबर की नाही कारण करंट या ई पॉइंट पासून खाली डिवाइड होते आणि इकडे पण डिवाइड होते आता मी असं करंट इथं इकडे जातोय का असं म्हणतोय कारण मी त्या दिवशी की पॉइंट तुम्हाला सांगत होतो जर एखाद्या सर्किट मध्ये दोन ईएमएफ सोर्स असतील आणि ज्याची व्हॅल्यू जास्त असेल त्याची डायरेक्शन ही आपल्याला युनिव्हर्स म्हणजे त्या लूप साठी कॉमन कन्सिडर करायचे आता इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे इथं बघा 12 व्होल्टचं म्हणजे करंट कसा फ्लो होणार आहे ए कडून बी कडे बी कडून ई कडे आणि अशा पद्धतीने इकडे सर्किट मध्ये करंट हा फ्लो होईल म्हणजे करंट बघा आपली करंटची डायरेक्शन अजून डायरेक्शन या बोथ सेम आहे पुन्हा निगेटिव्ह मी कन्सिडर केलेला आहे किंवा सगळ्यात सोपं आता तुम्हाला मी परत एकदा रूल सांगतो की इथं बघा इथं करंट एंट्री करतोय या रेजिस्टन्सच्या म्हणजे इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह आहे जेव्हा आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो म्हणजे काय होतो व्होल्टेज ड्रॉप हा काय कमी कमी होत जातो ठीक आहे म्हणजे निगेटिव्ह साईन घ्यावा लागेल आपल्याला इथं ठीक आहे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असताना रेजिस्टन्सच्या निगेटिव्ह घ्यावा लागेल ठीक आहे ड्रॉप म्हणून आपण इथं निगेटिव्ह घेतलेलं आहे मायनस आय थ्री आर थ्री सेम इथं पण तसंच केलंय बघा आर फाईव्ह साठी इथं पॉझिटिव्ह टर्मिनल असेल इथं निगेटिव्ह टर्मिनल असेल म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाताना रेजिस्टन्स मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप हा परत निगेटिव्ह असेल तुम्हाला मी वर एक सरळ सरळ रूल्स लिहून दिलेत ना हो अजून डायरेक्शन ऍक्च्युअल मोशन याला रेफर करा इथं बघा अजून डायरेक्शन आणि ऍक्च्युअल मोशन पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे तेव्हा आय आर ड्रॉप काय असतो निगेटिव्ह असतो क्लिअर आहे ज्यांनी ज्यांनी कुणा विचारलंय त्यांना येस ओके सर ओके हा ठीक आहे मग बघा फायनली इक्वेशन नंबर थ्री काय होईल हे झिरो आय वन मायनस फोर आय टू प्लस सेवन आय थ्री इज इक्वल टू मायनस सिक्स आता मायनस सॉरी इथपर्यंत आपण डायरेक्ट पोहोचलेलोच नाही आणखी ठीक आहे आता इथं बघा झिरो आय वन प्लस फोर आय टू मायनस सेवन आय थ्री इज इक्वल टू सिक्स ठीक आहे ई टू ला इकडं राईट साईडला घेतलं म्हणून हा पॉझिटिव्ह झाला ठीक आहे इकडे आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे असं मला वाटतंय आहे का सगळ्यांना क्लिअर इथपर्यंत येस येस सर ओके मग आता मला काय करायचंय बघा की आपल्याला एक अरेंजमेंट अशी कम्फर्टेबल अरेंजमेंट करू शकतो आपण कशी आपल्याला जशी पाहिजे तसं निगेटिव्ह ना दोन्ही साईडला मल्टिप्लाय करा पॉझिटिव्ह ने मल्टिप्लाय करा काही फरक पडत नाही दोन्ही साईडला ठीक आहे मग मी काय केलंय बघा इक्वेशन हे जे आहे मी एरो पॉइंटर स्लाइड करतोय बघा त्या इक्वेशनला मी काय केलंय दोन्ही साईडला मायनस न मल्टिप्लाय केलंय मायनस वन न म्हणजे झिरो इंटू समथिंग मायनस वन इक्वल टू झिरो सो ही टर्म जसं तसं राहील पण इथं बघा मायनस वन प्लस वन याचं मल्टिप्लिकेशन आहे तर मायनस वन म्हणजे फोर आय टू ओके प्लस आता हे मायनस मायनस इथं प्लस होईल मग पुढे इकडे हे प्लस आहे आणि आपलं मल्टिप्लिकेशनचं मायनस म्हणजे प्लस मायनस मायनस म्हणजे मायनस सिक्स इथं येईल ठीक आहे समजतंय मी या इक्वेशनला मायनस वन न मल्टिप्लाय केलंय बोथ साईडला एलएचएस आणि आरएचएस ला ठीक आहे आता हे का केलं किंवा नाही केलं तरी चालतंय काही प्रॉब्लेम होत नाही त्याला ठीक आहे फक्त आन्सरचे जे स्टेपिंग आहेत ते कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून मी त्याला तसं मल्टिप्लाय केलेलं आहे तुम्ही नाही केलं तरी चालतं डायरेक्टली ही इक्वेशन तुम्ही क्रॅमर्स रूल मध्ये ठेवलं तरी चालतं ठीक आहे मग आता मी काय केलंय बघा कंबाईन तीनला तीन इक्वेशन लिहिलेलं आहे दिसते का
फर्स्ट इक्वेशन असेल 2i1 - i2 + 0i3 = 12, ठीक आहे, हे फर्स्ट इक्वेशन आहे. -i1 + 7i2 - 4i3 = 0 हे सेकंड इक्वेशन आहे. आणि आपण आताच पाहिले ते 0i1 - 4i2 + 7i3 - 7i3 = -6 हे थर्ड इक्वेशन आहे. आता क्रॅमर्स रूल काय आहे हे आय थिंक सगळ्यांनी शिकलेलं आहे, ट्वेल्थ मध्ये पण आहे, इलेव्हन्थ मध्ये पण आहे, आणि इव्हन जर तुम्ही एम सिरीज मध्ये किंवा मॅथमॅटिक्सच्या सिरीज मध्ये पण कुठतरी मॅट्रिक्स मध्ये पाहिलेलं असेल. क्रॅमर्स रूल माहिती आहे का सगळ्यांना? यस 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 सर. हा, क्रॅमर्स रूल हा आपण कशासाठी युज करू शकतो बघा. आपलं जनरली दोन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन विथ टू अननोन हे सॉल्व्ह करू शकतो इझिली. पण जेव्हा लिनियर इक्वेशन मध्ये तीन पेक्षा जास्त अननोन्स असतात किंवा तीन पेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतात तेव्हा ते इक्वेशन सॉल्व्ह करायला आपल्याला नंबर ऑफ स्टेप फॉलो करावं लागतात. किंवा आपण जसं करतो की नाही, एक मधून दोन मायनस करा तेव्हा कोणाची तरी व्हॅल्यू भेटेल, किंवा दोन मधून तीन मायनस कोणीतरी करा तेव्हा त्याची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे मी इक्वेशनचा नंबर सांगतो, या वन मधून टू मायनस करा तेव्हा आपल्याला आय वन मिळेल, पुन्हा नंतर टू मधून वन मायनस करा तेव्हा आय टू, असं काहीतरी करतो की नाही आपण प्रोसिजर. सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे का? यस की नॉर्मल सर? यस सर. हा, टू लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणं आपल्याला इझी जातं, पण तीन किंवा तीन पेक्षा जास्त सायमल्टेनियस इक्वेशन जर लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तेव्हा हे खूप कॉम्प्लिकेटेड आणि लेंदी होतं. म्हणून मग एक क्रॅमर्स नावाच्या सायंटिस्टनं मॅथमॅटिशियननं एक मेथड डेव्हलप केली की ज्या मेथडचा युज करून आपण तीन पेक्षा जास्त व्हेरिएबल असणारे लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन आपण मॅट्रिक्सचा युज करून सॉल्व्ह करू शकतो. एकदम खूप सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, मग क्रॅमर्स रूल मध्ये काय असतं बघा, हे जे कोएफिशियंट दिसतात i1 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 हा मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम होईल. आय टू चे कोएफिशियंट असणारा म्हणजे -1 - 7 - 4 हा सेकंड कॉलम होईल मॅट्रिक्सचा, आणि 0 - 4 + 7 हा मॅट्रिक्सचा थर्ड कॉलम होईल. आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये एक आपण कॉलम मॅट्रिक्स लिहित असतो. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे माहिती आहे ना? यस. ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त रोज असतात त्याला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे एकच कॉलम असतो आणि नंबर ऑफ रोज असतात त्या मॅट्रिक्सला आपण कॉलम मॅट्रिक्स म्हणतो. मी ते मॅथ मध्ये पाहिलेलंच असेल. ठीक आहे, मग पुढे इक्वल टू मध्ये काय लिहितो आपण, हे थर्ड कॉलम मॅट्रिक्स लिहितो, 12 - 0 - 6 - -6. आता मी तुम्हाला क्रॅमर्स रूल अप्लाय करून दाखवतो या तीन इक्वेशनला आणि त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितो. याच्या अगोदर सांगा मला, सगळ्यांना तुम्हाला क्लिअर आहे का क्रॅमर्स रूल या सायमल्टेनियस इक्वेशन साठी कसा अप्लाय करायचा? यस यस सर. यस सर. मला सांगा मग कुणीतरी, एक मी दाखवण्याच्या अगोदर तुम्ही मला सांगा की क्रॅमर्स रूल नुसार कसं एक्सप्रेशन येईल. यस सर. तीन इक्वेशन आहेत, जर कॅल्सी वापरून कॅल्सी वापरून काढू शकता हो, पण आपल्याला क्रॅमर्स रूल माहित पाहिजे ना. कॅल्सी वापरून तर कोणी म्हणजे काढू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे, कॅल्सी वापरून पण काढू शकता. सांगा मला पटकन क्रॅमर्स रूल साठी. मी मॅट्रिक्स लिहिण्याचा ट्राय करतोय. ठीक आहे, हा सांगा काय येईल पहिल्या मॅट्रिक्स मध्ये. इथं टू टू यस टू येईल इथं. ठीक आहे, नंतर नंतर काय येईल कॉलम सांगा मला पहिल्यांदा. टू नंतर -1 - 0 2 - 1 - 0 नेक्स्ट टर्म काय येईल इथं. -1 - 1 पुढे 7 - 4 - 4 ओके करेक्ट वन. नेक्स्ट थर्ड कॉलम मध्ये काय येईल. 0 - 4 + 7 ओके. आणि या मॅट्रिक्स मध्ये काय येईल मग. i1 i2 i3 ओके करेक्ट वन. ओके, या थर्ड मॅट्रिक्स मध्ये काय येईल. 12 - 0 - 6 12 - 0 - 6 येईल.
बरोबर सगळ्यांना समजते कसं तयार करायचं मग तुम्हाला आता कळलं असेल की ऍक्च्युअली या मॅट्रिक्सचा यूज काय होतो सगळ्यात जास्त मॅथमॅटिक्सचा ऍप्लिकेशन हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आहे असं माझं तर ऑब्झर्वेशन आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळेल की मॅट्रिक्सचा यूज कुठं होतो आता इव्हन दो आपलं आपल्याला काय करायचे करंट करायचे सर्क्युट मधला पण आपण कुणाचा यूज करतो मॅट्रिक्सचा म्हणजे ज्यावेळेस आपण ट्वेल्थ स्टँडर्ड मध्ये शिकतो मॅट्रिक्स किंवा इलेव्हन स्टँडर्ड मध्ये मॅट्रिक्स शिकतो तेव्हा वाटते कार्याचा यूज काय आपल्याला हे कशासाठी यूज करत असतील तर ऍक्च्युअली त्याचा ऍप्लिकेशन हे इथं आहे परत इलेक्ट्रिकल मध्ये बघा पॉवर सिस्टम अनालिसिस मध्ये पूर्ण या मॅट्रिक्सचा यूज होतो म्हणजे न्यूटन रॅप्सन मेथड आणि गॉस सायडल मेथड या इटरेशन मेथड या मॅट्रिक्स वरतीच वर्क करतात आणि इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम मध्ये अननोन व्हेरिएबल्स करंट असेल व्होल्टेज असेल फ्रिक्वेन्सी असेल या सगळ्या टर्म्स मॅटलॅब मध्ये या मॅट्रिक्सचा यूज करून काढतात ठीक आहे हे एक मॅथमॅटिक्स इथं ऍप्लिकेशन आहे आता तुम्हाला सगळ्यांना मॅट्रिक्स अवेलेबल आहे तर मला काय सांगा की पहिल्यांदा आपण काय करत असतो डेल्टा काढत असतो डेल्टा समजतो ना डेल्टा म्हणजे या मोठ्या 3x3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढतो बरोबर की नाही यस यस सर हा हा बोला कुणाला काहीतरी विचारायचं वाटतं बोला यस ओके ठीक आहे जर डाउट नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता डेल्टा काढा नंतर डेल्टा 1 काढा नंतर डेल्टा 2 काढा नंतर डेल्टा 3 काढा आणि मग फायनली आय 1 इज इक्वल टू काय असेल सांगा कोणीतरी येस आय 1 इज इक्वल टू काय असेल मग डेल्टा अपॉन डेल्टा 1 आय 2 इज इक्वल टू काय असेल डेल्टा अपॉन डेल्टा 2 आणि आय 3 इज इक्वल टू डेल्टा अपॉन डेल्टा 3 म्हणजे आय 1 आय 2 आय 3 च्या सगळ्यांच्या व्हॅल्यू मिळतील म्हणजेच आपल्याला लूप 1 लूप 2 आणि लूप 3 चे करंट्स मिळतील ठीक आहे एकदा का आपल्याला करंटच्या व्हॅल्यू माहीत झाल्या की आपण काय करू शकतो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप काढू शकतो काढू शकतो की नाही येस आवाज येतोय का माझा येस येस हा ठीक आहे हे बघा मी इथं अवेलेबल केलेलं आहे डायरेक्टली तुम्हाला इथं क्रॉस व्हेरीफाय करा बघा मी मॅट्रिक्स तसंच केलंय की नाही तुम्ही जसं सांगितलं तसंच मी इथं फॉलो केलंय बघा -2 -1 0 -1 7 -4 0 -4 7 I1 I2 I3 = 12 0 -6 ओके आता काय करा पहिल्यांदा या 3x3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा डिटर्मिनंट सगळ्यांना माहिती आहे कसा काढतात फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्याचं फर्स्ट इलिमेंट घ्यायचा आणि उरलेल्या म्हणजे तो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून देऊन जो काही छोटा डिटर्मिनंट म्हणजे सॉरी छोटा मॅट्रिक्स उरतो 7 -4 -4 7 हा छोटा मॅट्रिक्स इथे लिहायचा मायनस आता हे मायनस हे फॉर्म्युल्याचं मायनस आहे आणि हे -1 हे आपल्या सेकंड कॉलमचा फर्स्ट इलिमेंट आहे ठीक आहे परत हा सेकंड कॉलमचा फर्स्ट इलिमेंट म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम रिड्यूस करायचा आणि -1 -4 0 7 हा लिहायचा प्लस थर्ड इलिमेंट ऑफ फर्स्ट रो तो कन्सिडर करायचा आणि मॅट्रिक्स लिहायचा आता 0 ने कोणते गोष्टीला मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर 0 येणार आहे म्हणून मी इथे मॅट्रिक्स ची व्हॅल्यूज लिहिलेली नाहीये -1 7 आणि 0 -4 हे इथे येत डिटर्मिनंट कसा काढायचं सगळ्यांना माहिती आहे का येस 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 सर येस सर बघा नाही मध्ये माझा मे बी चुकू शकतो एखाद्या वेळेस डिटर्मिनंट काढायचं तुम्ही क्रॉस करा क्रॉस व्हेरीफाय करा एकदा बरोबर आहे का तुमचं किंवा माझं ठीक आहे डिटर्मिनंट आला का सगळ्यांचा येस
यस डिटर्मिनेंट इज करेक्ट और नॉट टेल मी मी जो डिटर्मिनेंट काढलाय तो बरोबर आहे का यस 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 सर एम आई राइट यस सर आता बघा सगळ्यांना डिटर्मिनेंट काढता येतो नसेल कुणाला येत तर मला विचारा किंवा मी तर प्रोसिजर लिहिलेला आहे बघा सिंपल आहे डिटर्मिनेंट काढायचं सगळ्यांना माहिती आहे हे जे इथलं जे मायनस साईन आहे ते मायनस साईन हे फॉर्म्युल्यातलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरोबर की नाही हे जे मायनस साईन आहे का इथलं हे फॉर्म्युल्याचं मायनस साईन आहे आणि हे मायनस वन हा इथला कॉम्पोनंट आहे हा ठीक आहे आणि हा म्हणजे बघा मी सुरुवातीपासून सांगतो ज्यांना कोणाला माहित नसेल डिटर्मिनंट कसा काढायचा कारण याचाच यूज करून आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे प्रॅक्टिस क्वेश्चन ते तुम्ही करू शकता पहिल्यांदा काय करायचं हा टू हा म्हणजे इलेमेंट घ्यायचा या मॅट्रिक्सचा आणि हा कॉलम आणि हा रो सोडून द्यायचा जो उरलेला मॅट्रिक्सचे इलेमेंट आहेत तो इथे लिहायचे सेव्हन मायनस फोर सेव्हन मी जसे असते लिहिलं मायनस हा सेकंड इलेमेंट घ्यायचा मग हा सेकंड इलेमेंट मायनस वन हा मायनस वन घेतला मी प्लस परत काय करायचं मग हे हा रो परत सोडून द्यायचा आणि हा कॉलम परत सोडून द्यायचा मग काय उरतं बघा मायनस वन मायनस फोर झिरो सेव्हन मी ते लिहिला इथं परत हा इथं लिहायचा सॉरी हा थर्ड कॉम्पोनंट घ्यायचा किंवा थर्ड इलेमेंट घ्यायचा मॅट्रिक्सचा तो इथं लिहायचा नंतर हा कॉलम आणि हा रो सोडून द्यायचा काय होतं मग मायनस वन सेव्हन झिरो मायनस फोर पण झिरो न कशाला मल्टिप्लाय केलं इथं काही टर्म असू द्या ठीक आहे याला जर या झिरो न मल्टिप्लाय केलं तर हा झिरोच होणार आहे म्हणून मी टर्म्स इथं काही लिहिलेच नाहीये हा नंतर मग काय सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे इथं सेव्हन चा 49 ओके मायनस आता हे इथलं जे फॉर्म्युलाच एक मायनस आहे आणि परत आपलं मायनस फोर आणि मायनस फोरच मल्टिप्लिकेशन आहे सॉरी हा बघा याचा आन्सर काय येतं मग मायनस फोर यांचं मल्टिप्लिकेशन प्लस 16 बट हे फॉर्म्युल्यातलं मायनस म्हणून इथं मायनस राहिलं ठीक आहे या सगळ्यांना साध्या गोष्टी कळतात की डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं कळतो ठीक आहे तर मॅट्रिक्स आला बघा डेल्टा ची किंमत 59 आली ठीक आहे परत आता डेल्टा वन कसं काढणार आहोत आपण डेल्टा वन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं डेल्टा वन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मला सांगा येस एनीवन डेल्टा वन ला काढण्यासाठी काय करू आपण येस टेल मी येस सांगा ना येस टेल मी एनीवन फर्स्ट कॉलम रिप्लेस करायचं म्हणजे या ए या नावाच्या मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम हा इकडच्या सी न रिप्लेस करायचा सी दिसते का बघा मी ए एक्स इज इक्वल टू सी असं लिहिलेलं आहे एक्स म्हणजे आपले अननोन व्हेरिएबल्स ए म्हणजे त्याचा मॅट्रिक्स त्याच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स असेल आणि सी हे कॉन्स्टंट असतील आरएचएसचे किंवा राईट साईडचे ओके ठीक आहे तर डेल्टा वन काढण्यासाठी आपल्याला ए नावाच्या मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम हा सी न रिप्लेस करायचा आहे म्हणजे बघा मी इथे हे सी लिहिलेलं आहे पूर्ण सी नावाचा मॅट्रिक्स इकडे लिहिलेला आहे परत याचा सेम डिटर्मिनंट काढायचा म्हणजे डेल्टा वन ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला येस किती आली डेल्टा वन ची व्हॅल्यू सांगा 372 बरोबर आहे का सगळ्यांचं येस येस सर हो सर ओके हा पुढे मग डेल्टा टू काढा सेम डेल्टा टू मध्ये काय करतो आपण
ए मैट्रिक्स का सेकेंड कॉलम हा सी न रिप्लेस करतो आपण, ठीक आहे, आणि परत त्याचा डिटर्मिनंट काढतो. म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे डेल्टा टू ची व्हॅल्यू असेल ती, आणि तुमची किती आली मला सांगा, माझी आली 36. येस, एम आय राईट? येस सर. येस येस सर. नेक्स्ट डेल्टा थ्री कसं काढायचं, सेम ए कॉलम, ए मॅट्रिक्स थर्ड कॉलम हा सी न रिप्लेस करायचा, ठीक आहे, या सी न रिप्लेस करायचा, ठीक आहे, आणि त्याचा परत डिटर्मिनंट काढायचा. डेल्टा थ्री ची व्हॅल्यू बघा, माझी मायनस 30 आलेली आहे, तुमची किती आली आहे? यस यस हो सर, मायनस 30 येते. बरोबर आहे का माझी डेल्टा थ्री ची व्हॅल्यू? येस, ऑल ऑफ यू अग्री विथ माय आन्सर? येस सर. बघा डिटर्मिनंट काढायचे, बाकी आपल्याला काही करायचं नाहीये. ही करेक्ट व्हॅल्यू आहे, सगळ्यांची व्हेरीफाय झाली आहे. ही पण करेक्ट व्हॅल्यू आहे, सगळ्यांची व्हेरीफाय झाली. ही पण करेक्ट व्हॅल्यू आहे. थर्ड डेल्टा थ्री ची व्हॅल्यू सांगा, मायनस. येस, डेल्टा थ्री मायनस 30. मायनस 30. ओके, आता आपल्याला डेल्टा ची व्हॅल्यू माहित झाली, डेल्टा वन ची, डेल्टा टू ची आणि डेल्टा थ्री ची पण व्हॅल्यू माहित झाली आपल्याला, ठीक आहे. मग क्रॅमर्स रूल मध्ये काय आहे की फर्स्ट अननोन व्हेरिएबल इज इक्वल टू व्हॉट, काय असतं सांगा. येस, आता मला व्हॅल्यू काढायची इथं. ठीक आहे, आय वन ची व्हॅल्यू काढायची आहे मला, तर मी इथं काय लिहू शकतो सांगा. डेल्टा डेल्टा वन बाय डेल्टा, डेल्टा वन अपॉन डेल्टा, ठीक आहे. नेक्स्ट आय टू ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय काय लिहू शकतो इथं सांगा. येस, डेल्टा टू अपॉन डेल्टा, डेल्टा टू अपॉन डेल्टा. ओके, डेल्टा टू अपॉन डेल्टा. सिमिलरली आपल्या डेल्टा आय थ्री साठी डेल्टा थ्री बाय डेल्टा. ओके, सगळ्यांना माहिती आहे, मग पुट करा. मी तेच केलेलं आहे नेक्स्ट स्टेप मध्ये. बघा, आय वन इज इक्वल टू डेल्टा वन अपॉन डेल्टा, आय टू इज इक्वल टू व्हॉट, डेल्टा टू अपॉन डेल्टा, आय थ्री इज इक्वल टू व्हॉट, डेल्टा थ्री अपॉन डेल्टा, ठीक आहे. मग आय वन इज इक्वल टू आर, डेल्टा वन ची व्हॅल्यू आलेली आहे 372, डेल्टा ची व्हॅल्यू आहे 59. ओके, त्याचं डिवाइड म्हणजे त्याचं जर डिव्हिजन केलं तर 6.30 एम्पियर येतो आय वन नावाचा करंट, आणि आय टू 36/59 त्याची व्हॅल्यू येते 0.610 एम्पियर. आय टू ची व्हॅल्यू आली आहे बघा 0.610 एम्पियर. ओके, आणि आय थ्री इज इक्वल टू डेल्टा थ्री ची व्हॅल्यू आहे -30. -30/59. ओके, सो आय थ्री इज इक्वल टू -0.508 एम्पियर. ओके, आता ही आय वन ची व्हॅल्यू, ही आय टू ची व्हॅल्यू आणि ही आय थ्री ची व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला तिन्हीला तिन्ही लूप करंट समजले, ठीक आहे. आता हे तिन्हीला तिन्ही लूप करंट जर आपल्याला माहित झाले तर आपण काय काढू शकतो, मग या रेजिस्टन्स मध्ये झालेला व्होल्टेज ड्रॉप, परत या रेजिस्टन्स मध्ये झालेला व्होल्टेज ड्रॉप, ठीक आहे, या रेजिस्टन्स मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप, सगळ्या सर्किट एलिमेंट मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप हा आपण काढू शकतो. आता दुसरी गोष्ट आपल्याला आणखी काय काढता येतो, या इंडिव्हिज्युअल सर्किट एलिमेंट मधून जाणारा करंटची व्हॅल्यू काढू शकतो आपण. आता आपल्याला आय वन करंट याच्यातून फ्लो होते, बरोबर, याच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज आपल्याला माहित झाले, तर आपण या रेजिस्टन्स मधून जाणारा करंट काढू शकतो. आता इथे सध्या तर आय वन नावाचाच करंट जात आहे, म्हणजे रेजिस्टन्स वन मधून बघा आय वन ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 6.30 एम्पियर. हे इथपर्यंत सगळ्यांचं आलंय का? येस येस सर. आता कुठेतरी व्हॅल्यू लिहून घ्या, आय वन इज इक्वल टू 6.30 आणि आय टू इज इक्वल टू 0.610 एम्पियर.
आणि आय थ्री इज इक्वल टू मायनस 0.508 एम्पियर. ठीक आहे, परत आपण न्यू आपल्या एक्झाम्पल कडे जाऊ. ठीक आहे, आता इथं बघा मी आता एडिट पुढे जाऊन काय सांगतोय, कारण आय वन माहित झालं तर आपण या पुढच्या गोष्टी पण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. आपण काय काय कॅल्क्युलेट करू शकतो मी तुम्हाला सांगतोय. आपण इंडिव्हिज्युअल ह्या आर वन मधून जाणारा करंट काढू शकतो, याच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉपही काढू शकतो, आणि या आर फोर नावाच्या रेजिस्टन्स मधून ऍक्च्युअल करंट कोणतं जातं ते पण आपण काढू शकतो. कारण आपण काय केलं, फर्स्ट लूप कन्सिडर केलं तेव्हा आय वन मायनस आय टू करंट चालला म्हणतोय आपण इथं, आणि ज्यावेळेस आपण सेकंड लूप ग्रहित धरतोय त्यावेळेस आय टू मायनस आय वन करंट चाललाय म्हणतोय या आर फोर रेजिस्टन्स मधून. सिमिलरली आर फाईव्ह मध्ये पण तसंच कन्सिडर केलं होतं आपण. मग याच्यातून नेमका करंट कोणता चालला तर ते कसं काढणार आपण. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कम्पॅरिझन करायची. ठीक आहे, मग पहिल्यांदा काय करायचं, आता इथपर्यंत सगळ्यांना कळालं ना की रेजिस्टन्स वनच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप आपण काढू शकतो. आपल्याला आय वन माहिती आहे, आय वन किती आहे आपला सांगा, 6.30 आहे ना. मग आर वन ची व्हॅल्यू किती आहे, 1 ओहम. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आर वन नावाच्या रेजिस्टन्स अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप किती असेल, 6.30 व्होल्ट असेल. ठीक आहे, मग याच्या अक्रॉस असणारा करंट काढू शकतो आपण, व्ही बाय आर वन म्हणजे 6.30 डिवायडेड बाय आर वन म्हणजे 1. ठीक आहे, म्हणजे सेम व्हॅल्यू येईल. ठीक आहे, परत या आर फोर च्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप आणि याच्यातून जाणारा करंट काढू शकतो आपण. कसं काढणार आहोत, आय वन मायनस आय टू. आय वन ची व्हॅल्यू किती आहे, 6.30. आय टू ची व्हॅल्यू सांगा लवकर, आय टू ची व्हॅल्यू किती आहे, यस. अरे आपण आता कॅल्क्युलेट केलेली त्या व्हॅल्यू लिहून घ्या म्हणलं होतं तुम्हाला मी, याच्यासाठी तर लिहून घ्या म्हणलं होतं मला, 0.61. हा 0.6 0.610 एम्पियर. ओके, 0.610. ओके, मग आता इथं व्हॅल्यू ती पुट करा, आय वन मायनस आय टू म्हणजे आय वन ची व्हॅल्यू आहे 6.30 आहे आणि या आय टू ची व्हॅल्यू आहे 0.610. ओके, मग त्यांचं सबस्ट्रॅक्शन करा, आन्सर किती येतं बघा, यस, 6.30 मायनस 0.610 एम्पियर. याचं सबस्ट्रॅक्शन करून मला सांगा लवकर किती येतो, यस सांगा लवकर, मायनस 0.31 मायनस. मी फक्त तुम्हाला आय वन मायनस आय टू विचारतोय, हे साइन कॅल्क्युलेट करू नका किंवा त्याला मल्टिप्लिकेशन साठी युज करू नका इथं तर. ठीक आहे, आय वन मायनस आय टू विचारतो मी, आय वन ची व्हॅल्यू 5.94. ओके, म्हणजे जवळपास 6 एम्पियर आहे. ठीक आहे, म्हणजे 5.94 याचं मिनिंग आहे 6 एम्पियर. ठीक आहे, मग या आर फोर मधून जाणारा करंट असेल 5.94 एम्पियर. ओके, मग तुम्हाला इथं दिसून येईल बघा, आय वन इज इक्वल टू 6.30 आहे आणि आय टू इज इक्वल टू 0.610 एम्पियर आहे. तर या दोघांचं जर कम्पॅरिझन केलं, आय वन इज ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन आय टू, काय आहे या दोघांमध्ये रिलेशन, आय वन मोठा आहे की आय टू, आय वन, आय वन. याचा मिनिंग काय आहे बघा, रिझल्टंट करंट जाणार जे काही आहे आर फोर मधून ते आय वन आहे, आय वन करंट फ्लो होतो तिथं. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल या आर फोर मधून जाणारा करंट कोणता असेल, आय वन करंट असेल. ठीक आहे, कारण बघा असं मी का म्हणतोय, कारण जे जास्तीचा करंट आहे तोच डिवाइड होईल इथं, जे या बी या पॉइंटला काही करंट इकडे जाईल. आता इकडे जर 5.94 एम्पियर करंट गेला तर इकडे करंट किती जाईल बरं, हे आर टू रेजिस्टन्स मधून सांगा मला. आता तुम्हाला लॉजिकल आहे, टोटल करंट या बी या पॉइंट पर्यंत किती करंट येतोय सांगा, बी या पॉइंट पर्यंत किती करंट येतोय सांगा, इथं 6.0
किती येतोय? ओके 6.30 एवढा करंट येतोय. ठीक आहे, मग इथं बघा बी या पॉइंटला ब्रांचिंग आहे, म्हणजे करंट काही खाली जाईल आणि करंट काही इकडे जाईल. इकडे करंट किती येतोय आपण मग अशीच कॅल्क्युलेट केलंय, किती येतोय करंट इथं 5.49. ठीक आहे, मी मगापासून म्हणतोय की 9.4, तसं नसेल तर ठीक आहे 5.49. ठीक आहे ओके, आणि मग इकडे करंट किती जाईल सांगा आता. यस यस, किती जाईल करंट सांगा तिकडे. या इकडे करंट किती जाईल? 0.81. इथं करंट किती जाईल? 0.81. कसं काढलं हो तुम्ही? यस यस, इथं करंट किती येईल सांगा, मोठ्या आवाजात बोला, जर आवाज येत नाही तुमचा. सोपय की हो, केसीएल इथे लावा ना या बी पॉइंटला. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोइंग करंट, म्हणजे आर फोर मधून जाणारा करंट आणि आर टू मधून जाणारा करंट या दोघांची बेरीज म्हणजे 6.30 एम्पियर असेल. मग आपल्याला आर फोर मधून जाणारा करंट माहितीये, तर आर टू मधून जाणारा करंट काढू शकतो की नाही आपण. 6.30 मायनस 5.49 इक्वल टू जी काही व्हॅल्यू येईल ती आर टू नावाच्या रेजिस्टन्स मधून जाणारा करंट असेल. सांगा व्हॅल्यू किती येते मग. 0.81. डेसिमल नंतरचे डिजिट हे इंडिव्हिज्युअल वाचावेचे असतात. 81 वाचायचे नाही पॉइंट नंतर कधीच. ठीक आहे, हे तुम्हाला रूल माहितच असेल सगळ्यांना. ठीक आहे, ही डेसिमलच्या नंतर जे काही डिजिट असतात ते इंडिव्हिज्युअल वाचायचे असतात. मी नेहमी म्हणतो बघा 6.30 असं 30 म्हणत नाही कधी. 6.30 तसं 0.81 नावाचा करंट हा आर टू मधून जाईल. मग तुम्हाला आता असं दिसून आलं असेल बघा की जर आपल्याला केसीएल माहित असेल, केव्हीएल माहित असेल, तर एखाद्या कॉम्प्लिकेटेड सर्किट मधून जाणारा करंट हा आपण काढू शकतो. दुसरी गोष्ट, आपण त्या कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये असणाऱ्या सर्क्युट एलिमेंटच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉपही काढू शकतो. तिसरी गोष्ट अशी तुम्हाला दिसून येईल की आपण इच अँड एव्हरी सर्किट एलिमेंट मधून जाणारा करंटही काढू शकतो जर आपल्याला टोटल करंट कॅल्क्युलेट करता आला तर. बरोबर आहे की नाही माझा? यस यस सर. आता मला विचारा, काही डाऊट असेल तर विचारा, कारण आपण केसीएल केव्हीएलच जे काही आहे ते आपण इथे स्टॉप करणार आहोत आणि आपण थ्री फेज सर्किट मध्ये लोड रेजिस्टन्स किंवा जो रेजिस्टन्स आहे तो कसा कनेक्टेड असतो हे आपण पाहणार आहोत. म्हणजे जसं की आपण सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन पाहिले की नाही रेजिस्टन्स, तसं थर्ड हे कॉम्बिनेशन असतं स्टार आणि डेल्टा. ओके, म्हणजे आपण या आतापर्यंत जेवढे काही न्यूमरिकल्स पाहिले त्याच्यामध्ये रेजिस्टन्स सिरीज आणि पॅरलल हे दोनच कॉम्बिनेशन पाहिलेले आहे, कारण आपण डीसी सर्किट पाहतोय. बरोबर की नाही? डीसी सर्किट म्हणजे सिंगल फेज सर्किट आहे. पण या थ्री फेज सर्किट मध्ये काय असतं की तीन रेजिस्टन्स असतात किंवा तीन लोड असतात. ठीक आहे, जे की आपण स्टार आणि डेल्टा फॅशन मध्ये कनेक्ट करतो. ठीक आहे, मी त्याचे सिग्निफिकन्स परत तुम्हाला नंतर सांगेलच, पण त्याच्या अगोदर सांगा की काही डाऊट आहे का विचारा. यस यस, एनी डाऊट रिगार्डिंग केसीएल केव्हीएल लेट मी नो. ओके नो सर. यस वेल साइड, प्लीज लेट मी नो युअर डाऊट्स. येस
मला ना म्हणजे नाव पण घेता येणार नाही सगळ्यांची, ज्यांना कोणाला डाऊट असेल त्यांनी प्लीज विचारा, आपण त्याच्यावरती डिस्कस करूया. ठीक आहे. यस यस, कुणाला काही विचारायचे? ग्रॅमर्स रूल सगळ्यांना समजला का? यस यस सर. ज्यांना समजलं नाही त्यांनी तरी बोला, समजलं आहे असं नाही बोललं तरी चालतं, ज्यांना समजलं नाही त्यांनी बोलणं महत्वाचं आहे. ग्रॅमर्स रूल सगळ्यांना समजला का? यस हो सर समजलं. हा ठीक आहे. केबीएल मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? यस. किरचॉफ व्होल्टेज लॉ, त्यालाच आपण किरचॉफचा फर्स्ट लॉ पण म्हणतो, किंवा त्यालाच आपण लूप लॉ पण म्हणतो, त्यालाच आपण मेस अनालिसिस किंवा मॅक्सवेल लूप अनालिसिस पण म्हणतो. ठीक आहे. केबीएल मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? ईएमएफ साइन कन्व्हेन्शन आणि व्होल्टेज ड्रॉपचं साइन कन्व्हेन्शन, हे याच्या अगोदरचे दोन पीपीटी आहेत बघा, साइन कन्व्हेन्शन फॉर बॅटरी ईएमएफ आणि साइन कन्व्हेन्शन फॉर आयआर ड्रॉप. ओके, त्या दोन पीपीटी म्हणजे दोन या स्लाइड जरी तुम्ही रेफर केल्या तुम्ही केव्हीएल कसल्याही कॉम्प्लिकेटेड सर्किटला लावू शकता. ठीक आहे. आणि त्या कोणत्याही कॉम्प्लिकेटेड क्लोज्ड लूपला तुम्ही केव्हीएल अप्लाय करून त्याचे इक्वेशन लिहू शकता, जर हे तुम्हाला दोन स्लाइड समजल्या तर. ऍक्च्युअल मोशन म्हणजे करंट ऍक्च्युअली कसं फ्लो होतं पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे सगळ्यांना माहिती आहे. आणि अजून डायरेक्शन म्हणजे लूप ट्रेस करण्याची डायरेक्शन, ती आपण कशी ट्रेस करणार आहोत त्याच्यावरती डिपेंड आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. जर योगायोगाने इथं बघा आपण काय केलं की क्लॉकवाईज कन्सिडर केली आहे, म्हणजेच आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललोय, तेव्हा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स इलेमेंट निगेटिव्ह कन्सिडर करायचं आहे. आणि इथं बघा करंट ऍक्च्युअल पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडेच फ्लो होत आहे, बट आपण लूप ट्रेस करतोय निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, म्हणजे तिथं राईज इन व्होल्टेज होतं, म्हणजे रेजिस्टन्सच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप हा पॉझिटिव्ह कन्सिडर करतोय आपण इथं. मला वाटतं या दोनच पॉईंट मध्ये कन्फ्युजन असावं तुम्हाला, दुसरीकडे तर कुठं कन्फ्युजन नसेल. बॅटरीचं तर सोपं आहे किंवा एमएफसीचं सोपं आहे, ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललोय तेव्हा फॉल इन व्होल्टेज म्हणून त्याला निगेटिव्ह घ्यायचं, आणि जेव्हा निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जातोय तेव्हा राईज इन व्होल्टेज होते म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त दुसरा डाऊट आय होप नसायला पाहिजे. यस आहे का डाऊट काही? नो सर. यस नो सर. लास्टचे 8 मिनिट राहिले आहेत, आपण ओके बघा स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन. आता ऍक्च्युली हा पार्ट एसी सर्किट्स मध्ये येतो, पण त्यांनी डीसी सर्किट्स मध्ये का ठेवलाय हा सिलेबस सेट ज्यांनी केला युनिव्हर्सिटी मध्ये त्यांना आयडिया असावी त्याची. ठीक आहे. पण हा स्टार डेल्टा जे आहे, ऍक्च्युली स्टार म्हणजे आपल्याला माहिती आहे पण चांदणी वगैरे म्हणतो मराठी, पण त्याचा इथं काही संबंध नाहीये, फक्त स्टार हे म्हणजे स्टार सारखं दिसतं. आता बघा हे ऍक्च्युअली मी तुम्हाला एरो पॉइंटर स्लाइड करून दाखवतो, हे काही स्टार सारखं दिसतंय का? लिटल बिट दिसत असावं म्हणून त्याला स्टार म्हणतात. आणि हे डेल्टा जसं की आपण क्रॅमर सोल मध्ये पाहिलं, आता डेल्टा हा ग्रीक वर्ड आहे किंवा त्याचं ते काय म्हणू आपण त्याला नंबरिंग आहे, ठीक आहे, काय असेल ते अल्फाबेट आहे की काय, तर हे डेल्टा सारखं दिसतंय आणि हे स्टार आहे असं त्यांना म्हणायचंय. मग हे रेजिस्टन्सचे कॉम्बिनेशन आहे थ्री फेज सर्किट मध्ये, समजा बी हा एक रेजिस्टन्स आहे, ए एक रेजिस्टन्स आहे, सी एक रेजिस्टन्स आहे, परत पी आर क्यू हे पण रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. आता यांचं आपल्याला इंटरकन्वर्जन पाहिजे, म्हणजे स्टार मधून डेल्टा मध्ये आणि डेल्टा मध्ये डेल्टा मधून स्टार मध्ये. ठीक आहे. मी परत एकदा विचारतोय केव्हीएल केसीएल क्रॅमर्स रूल याच्यामध्ये काही डाऊट आहे का? आपण जायचं पुढं.
यस सर. ओके आपण पुढे जाऊयात मग. आपल्याला माहिती आहे आपण सिरीज पॅरलल आणि ते ब्रिज टाइप ऑफ रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्ह नेटवर्क हे तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, हायर स्टडीज मध्ये येतं. ठीक आहे. सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन आपण कसं रिड्यूस करायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे की नाही? येस. मी सांगितलं की तीन रेजिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत की त्याचा इक्वलंट रेजिस्टन्स सांगा, तर तुम्ही सांगू शकता की नाही? येस. मी म्हणालो माझ्याकडे तीन रेजिस्टन्स आहेत, 3 ओहम, 5 ओहम आणि 2 ओहम, तर यांचा इक्वलंट एक रेजिस्टन्स सांगा, तर तुम्ही काय सांगाल बरं? येस. हा 10 ओहम. तुम्ही काय केलं? ऍडिशन केली सगळ्यांची. आता पॅरल मध्ये, पॅरल मध्ये आपल्याला माहिती आहे तर हे तिन्हीला तिन्ही 3, 5 आणि 2 हे तिन्हीला तिन्ही रेजिस्टन्स जर आपण पॅरलली कनेक्टेड केले तर यांचा इक्वलंट रेजिस्टन्स हा किती यायला पाहिजे जेव्हा आपण म्हणू शकतो की आपला आन्सर बरोबर आहे? सांगा. येस. 1/3, 1/r इक्वलंट इज इक्वल टू 1/3 प्लस 1/5 प्लस 1/2. ठीक आहे. आता याच रिझल्टंट व्हॅल्यू सांगा मला किती येते. येस. 1/a प्लस 1/b प्लस 1/c इज इक्वल टू, सी इंटू बी ऑर बी सी किंवा असं लिहिता त्याला बघा, 1/b प्लस 1/a प्लस 1/b प्लस 1/c इज इक्वल टू डिवाइड ए बी सी न्यूमरेटर मध्ये बी प्लस सी, सॉरी बी इंटू सी प्लस ए इंटू सी प्लस ए बी, आपण असं कॅल्क्युलेट त्याला करतो. हे सगळ्यांना माहिती आहे का? येस. इक्विवेलेंट रेजिस्टन्स सांगा मला 3, 5, 2 चा. 1.03. ठीक आहे. सगळ्यांना या गोष्टी यायला पाहिजेत. बघा मी परत एकदा सांगतो तुम्हाला, 1/a प्लस 1/b प्लस 1/c याला आपण असं लिहू शकतो बी सी डिवायडेड बाय ए बी सी प्लस ए सी प्लस ए बी डिवायडेड बाय ए बी सी हे टोटल. ठीक आहे. असंच केलं ना तुम्ही? येस. त्यांनी कुणी आन्सर सांगितलं त्यांनी, त्यांना विचारतो मी कसं काढला इक्वलंट. तुम्ही सांगा, सांगा सगळ्यांना एकदा परत, कारण इथे कन्फ्युजन करता, त्या दिवशी तुम्ही इथेच कन्फ्युजन केलं सगळ्यांनी. येस. 1/r इक्विवेलेंट ची व्हॅल्यू किती आली? येस. वन अपॉन आर इक्विवेलेंट ची जी व्हॅल्यू येईल त्याला परत रेसिप्रोकल करायचं, म्हणजे आर इक्विवेलेंट ची व्हॅल्यू येईल आणि ती 2 पेक्षा कमी यायला पाहिजे. त्या दिवशी मी सांगत असताना जर तुमचं एकदम खूप लक्ष असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल बघा की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जे इक्वलंट रेजिस्टन्स असतो तो मिनिमम रेजिस्टन्स पेक्षा लहान असतो, म्हणजे इथं मिनिमम रेजिस्टन्स 2 ओहम आहे, त्याच्यापेक्षा जो काही लहान असेल येणार आन्सर तर म्हणू शकतो की आपला आन्सर हे बरोबर आहे. ठीक आहे. येस. येस. आय थिंक टाइम इज ऑलमोस्ट ओव्हर. ओके सो आय विल ट्राय टू टेक युअर अटेंडन्स. ओके 2-3 पीपल लेफ्ट फ्रॉम मीटिंग, ओनली 55. आय थिंक all of you given the attendance. Yes, in chat box sagalyani attendance takli hai kai tha. Yes. Yes sir.
सो आई होप यस टुडे वी विल स्टॉप ओवर हियर ओके थैंक यू.